नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण भरली कारली कशी बनवायची ते बघणार आहोत, पण त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची घंटी दाबा. इथे मी 3 मध्यम आकाराची कारली घेतलेली आहेत. तर याला आपण आता कट करून घेऊया. तर इथे आपले कट करून झालेले आहे. आता आपण याला मधून कट करणार आहोत या पद्धतीने. तर आपण भरून करणार आहे. तर याच्या आपण मधल्या बिया काढून टाकणार आहोत, जेणेकरून आपल्याला कारली भरायला सोपं जाईल पद्धतीनं. तर तिने आपण बाकीच्यांचं पण कट करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले सगळे कट करून झालेले आहे. आता मी इथे 2 चमचे मीठ घेतलेले आहे. ते आपण कारल्याला नीट आतून बाहेरून सोलून घेऊया. या पद्धतीने तुम्ही कारले केले तर नक्कीच ही कारले अजिबात कडू होणार नाही. अगदी लहान मुलं देखील खाऊ शकतात कारले आवडीने. झालेलं आहे. त्याला आपण थोडस चांगलं गोळून घेऊया. आता याला मी साधारणतः 1 तास झाकून ठेवणार आहे. इथे 1 तास होऊन गेलेला आहे. आपण बघूया. तर याला छानपैकी पाणी सुटलेलं आहे. आता मी 5 ते 6 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे. स्वच्छ धुवून झालेले आहे. आपण याला बाजूला ठेवूया. तर इथे मी एक प्लेन बाउल घेतलेला आहे. आपण कारली भरण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आता बनवूया. तर इथे मी 1/2 कप सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर ओलं खोबरं घेऊ शकता. इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. हे आमचं घरगुती लाल तिखट आहे. आणि 1/2 चमचा मीठ घेतलेलं आहे. मीठ खूप कमी घेतलेलं आहे, कारण कारल्याला मीठ चोळल्यामुळे त्याच्यात मिठाचा अंश थोडा राहणारच आहे, म्हणून कमी मीठ घेतलेलं आहे. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरेपूड, 1 चमचा धने पावडर. इथे कोथिंबीर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. हे ऑप्शनल आहे, नाही खातलं तरी चालेल. 1 चमचा आलं लसूण ची पेस्ट. आता आपण हाताने छानपैकी एक जीव करून घेऊया, जे सगळा मसाला एकत्र मिक्स होईल छानपैकी. आता आपला एक जीव छानपैकी झालेला आहे. आपण हे कारल्यामध्ये भरून घेऊया. आपण छानपैकी कारल्यामध्ये बसेल तेवढं भरून घेऊया. कारली धुवून झाल्यानंतर थोडीशी भरायला घेताना पिळून घ्यायचे, कारण मग आपल्याला भाजताना खूप वेळ लागतो. तर मी थोडं पिळून पिळूनच घेते कारली, जेणेकरून आपला वेळ वाचेल. नंतर ही जरी प्रोसिजर थोडी लेंथी वाटत असली तरी कारली खाताना मात्र खूप टेस्टी लागतात, बिलकुल कडू नाही लागत. तर आपले सगळे कारले अशा रीतीने भरून झालेले आहे. तर इथे मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे. तुम्ही कढई वगैरे घेतली तरी चालेल. गॅस 10 मिनिटं तापत ठेवलेला आहे. याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल सोडलेलं आहे, कारण आपण कारल्यांना शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर इथे आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे. मी गॅसची फ्लेम लो करून त्याच्यामध्ये कारली सोडते. इथे मी गॅस थोडी वाढवली आहे. त्याला भाजायचीच प्रोसिजर मेन आहे, कारण याला थोडा वेळ जास्त लागतो. इथे थोडस तुम्हाला तेल वरतून सोडायचं असेल तर सोडू शकता. आता इथे मी 2 मिनिटं हाय फ्लेमवर आणि 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे. आपण याला आता परतून बघू शकता. खूप छान भाजलं गेलेलं आहे. तर आपण याला परतून घेऊ. तर आता इथे कारले आपली परतून झालेली आहे. तर याच्यावरती मी 2 चमचे तेल पसरवून देणार आहे साईडून. जेणेकरून हे दुसऱ्या साईडने देखील चांगल्या पद्धतीने भाजले जाते. 1-2 मिनिटं मी गॅसची फ्लेम हाय करते आणि पुन्हा बारीक करून एक जसे वरच्या साईडने भाजले तसेच खालच्या साईडने आपल्याला भाजली गेली पाहिजे.
मिनट झाले आहेत. गॅसचे फ्लेम पूर्ण मीडियम करते तर याच्यावरती आपण एक 5 ते 7 मिनिट पुन्हा भाजून देऊयात. वाटत असेल तर मधून मधून थोडं हलवू शकता. तर आता 7 ते 8 मिनिट झालेले बघू शकता. मी थोडं थोडं हलवत होती एक दोन दोन मिनिटांनी. तर आपण थोडस परतून बघूया. हे बघा छानपैकी भाजला गेलेला आहे. आपण दुसरा एक बघू शकता. आता हे छान भाजलेलं आहे. मी गॅस बंद करते. एक 10 मिनिटं थंड होऊ देत. तर इथं 15 मिनिटं झालेले आहेत. मी यांना सर्व्हिंग बाउलमध्ये काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत. छानपैकी भाजले गेले. तर ही साधारणतः 2 दिवस तरी बाहेर आरामात राहतात. फक्त जेव्हा काही बनवाल तेव्हा तव्यामध्ये थोडंसं फ्राय करत जा. आणि फ्रीजमध्ये कमीत कमी 4 ते 5 दिवस छानपैकी राहू शकतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी माझ्या बाकीच्या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.